कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याचा प्रादुर्भाव देशात होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये लॉकडाऊनचे योग्यरित्या पालन केले जात आहे, परंतु स्थलांतरित मजूर तसेच ज्याने स्वतःचे घर नाही त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने 5 ठिकाणी निवारागृह सुरू करण्यात आला आहे. या निवारागृहामध्ये 100 अधिक नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी ही सोय महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संदर्भात मल्लारा टीव्हीच्या प्रतिनिधीने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे सुरू करण्यात आलेल्या निवारागृहात जाऊन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याबरोबर संवाद साधला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे बेघर झालेले आहेत, जर इतर राज्यातून लोक आलेले आहेत, काही लोक कोरोनाला घाबरून ज्या ठिकाणी जसं मुंबईमध्ये काही व्यवसाय करणार असतील, काही इतर ठिकाणी व्यवसाय करणार असतील, काही कामगार वर्ग असतील, काही मजूर असतील, ते आपल्या गावी जायला निघतात आणि त्या भीतीपोटी ते गावी जातात. अशा वेळेस जे बेघर आहेत रस्त्यावरती भेटतात, अशा लोकांना पोलीस अडवतात आणि सांगतात की तुम्ही कुठलं गाव आहे. याच्यातून कोरोनाचा काही परिस्थिती अशी निर्माण होते की काही कोरोना बाधित असतात तर काही नसतात, पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह असतात, पण काही एक दशकतेच्या दृष्टिकोनातून त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये ह्या ठिकाणी जे बेघर आहेत, जे इतर अपर राज्यात झालेले आहेत, अशा लोकांना ह्या ठिकाणी निवाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आज माझ्याबरोबर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, मला सांगा की या ठिकाणी काय व्यवस्था आपण केलेली आहे, ज्या इतर लोकांसाठी काय माहिती द्याल आपण? शासनाच्या आदेशानुसार आपण लॉकडाऊन पाळतोय आणि कोरोनाच्या संदर्भात आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीसुद्धा या गोष्टी ऐकलेल्या आहेत की कोरोना कशा पद्धतीनं पसरतो. या भीतीमुळे अनेक लोक आपलं गाव किंवा आपला जिथं राहतो तो भाग सोडून गावाकडे निघालेले आहेत. तर लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये लोकांनी घरात राहणं आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनचं पालन होतं आहे, परंतु काही स्थलांतरित मजूर आहेत, काही बेघर आहेत, तर त्यांची वाईट परिस्थिती आहे. ते घर सोडून भीतीपोटी निघून चाललेले. यासाठी माननीय आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने 5 ठिकाणी आपण बेघरांसाठी निवारागृह सुरू केलेले आहे. जे मोठमोठे उद्योजक आहेत किंवा जे बिल्डर्स आहेत, तर त्यांनी त्यांच्या साईटवर त्यांना आपण करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. परंतु महानगरपालिका स्तरावर तालुका क्रीडा संकुल आहे किंवा महानगरपालिकेचं मंगल कार्यालय त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं अधिग्रहण करून आम्ही या ठिकाणी निवारागृह सुरू केलेलं आहे. ज्या नागरिकांसाठी काय काय व्यवस्था आपण या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे? जे स्थलांतर करत आहेत अशा लोकांना काही ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी पकडून आणलेलं आहे. तर या लोकांना कुठे बंदिवासात ठेवल्यासारखं वाटू नये म्हणून आम्ही या लोकांची गरज पाहून आम्ही त्यांना या ठिकाणी राहण्याची तर सोय करतोच, परंतु त्यांना इथे निघून जाऊ वाटू नये असं या ठिकाणी त्यांना मनोरंजनाची सुद्धा लोकांना सोय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. काही कामसुद्धा त्यांना जर आवडत असेल तर ते देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे सामाजिक अंतर ठेवून, म्हणजे आपण सोशल डिस्टन्स ठेवून त्यांना एक वेगळं ठेवून या ठिकाणी आपण त्यांना काही मनोरंजनाची साधनं उपलब्ध करून दिली. आपण संध्याकाळच्या वेळी जर यांना जर बातम्या बघायच्या असतील किंवा काही चित्रपट पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी एक ओपन थिएटर केलेलं आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त अंतर ठेवून त्या ठिकाणी नागरिकांना मनोरंजनाची सोय केली. आत्ता आपण साधारण किती लोक आणलेले आहेत आणि किती लोक राहण्याची इथं व्यवस्था होऊ शकते? आत्ता सध्या आमच्या विविध केंद्रामध्ये 100 वर नागरिक या ठिकाणी आहेत. काही नागरिक येतात, काही जवळचे असल्यामुळे काही पुन्हा इथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. आणि आज सकाळपासून काही लोक नागरिकांचा ओघ देखील वाढलेला आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना इथे पकडून या ठिकाणी आमच्या ताब्यात दिलेले आहे, तर अशा लोकांची आम्ही व्यवस्था करा. आता किती कॅपॅसिटी आहे साधारणपणे लोक राहू शकतात या ठिकाणी? कॅपॅसिटी आपण जर विचार केला तर आपण 1000 जास्त लोकांना आपण या ठिकाणी एकावेळी ठेवू शकतो. सध्या परिस्थितीत आम्ही 500 लोकांची व्यवस्था इथे केलेली आहे. म्हणजे जेवणा खाण्याची व्यवस्थासुद्धा एक सेंट्रल किचनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर काही नागरिक किंवा काही एन जी ओ आम्हाला हे साहित्य उपलब्ध देखील करून देतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या आरोग्याची काळजीविषयी काय आपण पाहिलं तर गेटवर आल्यानंतरच आमचे वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक केलेले, ते त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना तपासणी देखील करतात. आणि काही कोरोनाच्या सदृश्य लक्षणं असतील तर त्या ठिकाणीच आपण त्यांना वेगळं करून उपचारासाठी पाठवतो. आणि अशी काही लक्षणं नसतील तर त्यांना या ठिकाणी नोंदणी करून आम्ही आमच्या या कक्षामध्ये दाखल करून घेतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.